ऐकला ना आवाज, किती छान कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असणारे हे पकोडे, आणि तेल पण त्याला खूप जास्त लागत नाही असे पकोडे आज आपण बनवणार आहे। घरी जर बेसन वगैरे नसेल तर आपण चना डाळीपासून हे पकोडे नक्कीच बनवू शकतो आणि बऱ्याच वेळपर्यंत ते क्रिस्पी पण राहतात। तर इथे मी एक वाटी चना डाळ घेतली आणि ती अशा पद्धतीने भिजवून घेतली। साधारण 2 ते 3 तास हे भिजवून घ्यायची। थोडं कोमट पाणी जर टाकलं तर लवकर पण होते, जवळपास 2 तासामध्ये, 1.5 ते 2 तासात। इथे मी कढीपत्ता, मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे म्हणजे अद्रकाचे तुकडे घेतले आणि हे सगळं काही मिक्सरमधून मी वाटण काढून घेणार आहे। यामध्ये मुख्यतः आपल्याला जे पकोडे बनवताना आपण जे कांदे वगैरे टाकतो ते टाकायचे नाही आहे, फक्त हे जे मी 4-5 साहित्य दाखवलं याचंच वाटण यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। आणि इथे 1/2 चमचा मी जिरं टाकून घेतलं आणि हे मिक्सरमधून वाटण काढून घेतलं। आता हे वाटण मी एका दुसऱ्या वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे, कारण आपल्याला भांड्याचं अजून काम आहे। तर याच भांड्यामध्ये आपल्याला ही जी चण्याची डाळ आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आधी, आणि इथे ही पेस्ट तयार करून घेतली आहे मी। आता ही चण्याची डाळ मी धुवून घेत आहे 1 ते 2 पाण्याने, आणि ही मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडी थोडी टाकून काढून घेत आहे। जवळपास 2 बॅचमध्ये काढून झाली ही डाळ। तर तुम्ही बघू शकता मी मिक्सरला पॉज देऊन किंवा मध्ये मध्ये मिक्स करून मी काढून घेतली ही डाळ। एका दुसऱ्या बाउलमध्ये काढायची आहे आता। त्यांना असा पचका पण होते माझा कधी कधी। आता हा चमचा तुटला, पण आजच्या व्हिडिओमध्ये तर या चमच्यानेच काम चालवायचं आहे। सो मी आता दुसरी बॅच पण काढून घेत आहे डाळीची। दुसरी बॅच पण त्याच पद्धतीने आपण काढून घ्यायची। थोडं बारीक वाटण करायचं आणि काही त्याच्यामध्ये दाणे असले पाहिजे किंवा अर्धी डाळ अशी झाली पाहिजे, अर्धे अर्धे दाणे असले पाहिजे त्याचे। अशा पद्धतीने ही डाळ काढायची आहे, म्हणजे पकोडे जेव्हा बनवतो आपण त्यामध्ये जो त्याचा दाणे वगैरे राहते ते खूप छान लागते आणि टेस्टला पण आणि दिसायला पण छान वाटते। तर आता इथे आपली डाळ काढून तयार झालेली आहे आणि इथे जे आपण आधी वाटण काढलेलं होतं ते वाटण यामध्ये चवीनुसार म्हणजे तिखट आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे त्यानुसार आपण टाकून घ्यायचं, किंवा थोडीशी शिल्लक ठेवली चटणी तरी चालते। मला असं वाटते की जास्त तिखट होईल म्हणून मग मी थोडी कमी केली चटणी त्यामधली। तर जिरं आणखी 1/2 चमचा यामध्ये टाकून घेतलं, साबूतवालं, ते छान लागेल पकोड्यामध्ये म्हणून। त्यानंतर तीळ, आणि असे मी हातानेच माप त्याचं घेतलं आणि आपल्याला कसं हाताने माप जास्त समजते चमच्याने वगैरे टाकण्यापेक्षा। आणि फ्रेश कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकलं। यानंतर आपण यामध्ये थोडं आंबटपणासाठी लिंबूचा रस वगैरे टाकू शकतो, त्याने खूप जास्त काही आंबटपणा येत नाही। त्यानंतर हे हाताने भिजवायचं, मी चमच्याने भिजवत आहे कारण हाताने भिजवलं तर हाताला थोडे आग होते तिखटाची, त्यामुळे मी आधी असं रफली चमच्याने करून घेतलं। जेव्हा पकोडे बनवणार मी तेव्हा हाताने छान एकजीव करून पकोडे तळून घेईल। तर इथे मी ओवा आणि सोप दोन्ही मिळून 1/2 चमचा यामध्ये टाकलेला आहे आता। त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकून घेतली, ऑप्शनल आहे, नाही पाहिजे असेल आपल्याला हळद तर नाही टाकली तरी चालते। आणि नंतर परत मिक्स करून घेतलं मी हे, तेल तापवायला ठेवलं आणि तेल तापलं की छान हे पकोडे तळून घेत आहे। तेल गरम व्हायला पाहिजे छान, त्यासाठी आपण अगदी थोडासा कण टाकून आधी चेक करू शकतो तेल गरम झालं की नाही। मी यामध्ये पकोडे टाकून घेतले आणि मीडियम टू हाय फ्लेम या फ्लेममध्येच मी पकोडे हे तळून घेतले, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता छान ते फ्राय होत आहे आणि स्वतःहूनच ते तेलामध्ये फिरत आहे, तर आपल्याला चमचा लावायची गरजसुद्धा पडत नाही। तेलात कुठलाही पदार्थ सोडल्यावर त्याला लगेच चमचा लावायचा नाही, कारण तेलात टाकल्यानंतर खूप जास्त सॉफ्ट होतो आणि चमच्याने आपल्या तुटून जाऊ शकते। खालच्या साईडने त्याला फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर बाजूला करायचं। तर इथे तुम्ही बघू शकता छान पकोडे तळून घेतलेले आहे आपण, आणि हे आता पकोडे आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर याच पद्धतीने मी बाकी पकोडे पण तळून घेतले आहे आणि इथे रेडी आहे आपले पकोडे। तुम्हाला दिसू शकते किंवा समजू शकते त्याच्या आवाजावरून किती छान क्रिस्पी आणि करारे असे पकोडे तयार झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं हे पकोडे
बराच वेळपर्यंत म्हणजे जसं की 1 ते 2 तास 2.5 तास असे छान क्रिस्पी वगैरे राहू शकतात. कारण यामध्ये आपण महत्त्वाचा कांदा हा घातलेला नाही आहे. कांद्याने नरम येतात पकोडे, त्यामुळे कांदा जर अवॉइड केला तर पकोडे छान क्रिस्पी वगैरे होतात. आणि बेसन नसेल तर आपण नक्कीच हे पकोडे असे बनवू शकतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे तुम्ही बनवल्यानंतरच तुम्हाला कळेल. नक्की बनवून बघा. या आता सणासुदीच्या दिवसांमध्ये नक्की हे असे पकोडे बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल. येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.